स्वागत। बातमी आहे साताऱ्यातून। छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या वेशीवर भवानी तलवारीचं पूजन करत सीमोल्लंघन केलंय। सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे इथे शाही दसरा दरवर्षी पार पडतो। साताऱ्याच्या वेशीवर भवानी तलवारीची वाजत गाजत मिरवणूक आली। या मिरवणुकीत उदयनराजे आणि सातारकर जनता सहभागी झाली होती। वेशीवर आल्यावर या तलवारीची विधिवत पूजा आरती करण्यात आली आणि पुन्हा ती छत्रपतींच्या राजवाड्याकडे सवाद्य रवाना झाली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक हा सोहळा पाहण्यासाठी जमले होते। ही मिरवणूक वाड्यावर पोहोचल्यानंतर भवानी मातेची पूजा करून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या परिवारानं नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्यात। इथे सजावट वगैरे पण फार सुंदर केलेली आहे। प्रसन्न वाटते इथे येऊन फार आणि महाराजांना भेटून आणि त्यांना हो पहिलीच वेळ आहे। छान वाटलं। माझी भरपूर वेळा मी इथे येऊन गेलेलो आहे। छत्रपतींचे थेट 13वे वंशज हे म्हणजे सातारकरांसाठी फार म्हणजे आनंदी गोष्ट आहे की त्यांना असं डायरेक्ट आपण भेटून किंवा सगळ्यांशी मनमोकळेपणानं ते बोलून वगैरे फार सुंदर वाटलं आम्हाला बोलून। भावना म्हणजे बोलण्यासारख्या नाहीच आहेत, त्या अनुभवायच्याच गोष्टी आहेत। फार सुंदर वाटलं की डायरेक्ट छत्रपतींचे 13वे वंशज आपल्याशी बोलत आहेत, म्हणजे एकदम असं सामान्य माणसासारखे भेटत आहेत, बोलत आहेत, हातात हात देत आहेत, शुभेच्छा घेत आहेत। फार सुंदर वाटलं।